मी शरद पवारांची रिएक्शन आज वाचली आहे, नवीन नाही. आमच्या दोघांचं भांडण पूर्ण भांडण आहे, शेजारचं भांडण नाही, नेतृत्वातलं भांडण आहे, दिशेचं भांडण आहे. नातेवाईकांचं राजकारण जस जसं वाढत गेलं तस तस महाराष्ट्रातलं दिशांचं जे राजकारण होतं, मोठ्यांचं जे राजकारण होतं, गरिबांचं जे राजकारण होतं, हे बाजूला पडत गेलं आणि भांडवलशाहीचं लुटारूंचं अशी सत्ता त्या ठिकाणी सुरुवात झाली अशी असणारी परिस्थिती. नव्या गोष्टी मांडण्याची गरज आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. एका काळी अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या इंडस्ट्रीची गरज होती आणि ती आपण असताना भागवतो, पण आज असताना शेतीला जोडधंदा आपण असताना म्हणतो, पण शेतीची प्रक्रिया करणारे उद्योग याची आपण असताना चर्चा करत नाही. मी आज असताना मानतोय की सगळ्यात मोठं असताना एम्प्लॉयमेंट हे काही सेक्टर्स सामान्य माणसाच्या हातामध्ये आपल्याला कशा रीतीने देता येतील, व्यापारी आणि भांडवलदार याच्या हातामध्ये जाणार नाही याची जर दक्षता आपण घेतली तर मी असताना म्हणतो की डॅवोसला जाऊन असताना मोठमोठे लाख लाख प्रोजेक्ट कधी आलेले मी पाहिलेले नाही. करारनामे फक्त त्या ठिकाणी होतात, पण या शेतीवरती पिकणाऱ्या प्रक्रिया करणारी यंत्रणा जर उभी राहिली तर महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट होऊ शकतं आणि एक नवी दिशा त्या ठिकाणी देत आहे. अनेक असे प्रश्न आहेत की ज्याच्यावरती चर्चा करून आम्ही असं भूमिका आपल्यासमोर त्या ठिकाणी मांडत राहू. अपेक्षा एवढीच आहे की मी शरद पवारांची रिॲक्शन आज वाचली आहे, नवीन नाही. आमच्या दोघांचं भांडण पूर्ण भांडण आहे, शेतातलं भांडण नाही, नेतृत्वातलं भांडण आहे, दिशेचं भांडण आहे. आमच्या बरोबर येतील अशी अपेक्षा मी त्या ठिकाणी बाळगतो. हा लढा मी एक वेगळ्या मार्गाने बघतो. नरसिंहराव ज्यावेळेस पंतप्रधान झाले आणि बी पी सिंग आणि चंद्रशेखर गेले त्यावेळेस मी खासदार झालो. आमचा पहिला असणारा आवाज होता त्यावेळेस टेलिकॉम मंत्री जे होते त्यांच्या विरोधात. 15 दिवस आम्ही असणारं सभागृह बंद केलं. नरसिंहरावांचे असणारे चांगले संबंध होते म्हणून त्यांनी महिन्याभरानंतर बोलून घेतलं आणि विचारलं तुम्ही काय केलं, म्हटलं आंदोलन केलं, तुम्ही त्याच्या पुढे काय केलं तेवढं मला सांगा. तर म्हटलं माझ्या लक्षात आलेलं नाही, संध्याकाळी या सांगतो. आणि संध्याकाळी बसल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की अशा रीतीने तुम्ही असं चालवत गेला तर पॉलिटिकल लीडरशिप या देशामध्ये तुम्ही संपवणार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.